नमस्कार शेतकरी बांधवांनो, जी येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये जे मालामाल करणारी पिकं असतील ते कोणती असणार आहेत? निश्चितच चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला मालामाल करून देतील, त्याचबरोबर उत्पादनामध्ये वाढ असेल, त्याचा फायदा निश्चितच हा शेतकऱ्याला असेल. तर कोणती पिकं असेल? तर पहिलं पीक बघूया जे कमी पिका कमी दिवसांचं असेल, शॉर्ट पीक म्हणूया आपण त्याला. तर पहिलं पीक असेल धना पीक, साधारणपणे 25 ते 30 दिवसांमध्ये निघत असतं. तर धना पिकाची आपण या ठिकाणी लागवड असेल, पेरणी आहे किंवा हाताने टाकणी म्हणूया, ते एक करू शकतो. दुसरं पीक जर म्हटलं आपण तर निश्चितच मेथी पीक सुद्धा असेल, शॉर्ट पीक आहे, साधारणपणे 30 दिवसांमध्ये हे दोन्ही पिकं आहेत, ते 1 महिन्याच्या अंतरामध्ये निघून येतं. मेथी पीक सुद्धा साधारणपणे गुंठ्याला 1 ते 1.5 किलोपर्यंत 1 किलोपर्यंत टाकलं जातं, धना म्हटलं तर 1.5 किलोपर्यंत. तर हे दोन पिकं महत्त्वाची आहेत. तिसरं पीक जर म्हटलं अर्थात या ठिकाणी 2 ते 2.5 महिन्यामध्ये बीट लागवड आहे. बीट लागवड सुद्धा आपल्याला या ठिकाणी फायदेशीर ठरणारी आहे. 2.5 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने निघालं जातं, उत्पादन चांगलं आहे, दगडाचे माल असतो, वजन चांगलं आहे आणि निश्चितच त्याचा फायदा आपल्याला या ठिकाणी होणार आहे. तिसरं पीक जर असेल तर तिसरं पीक असेल फ्लावर लागवड. निश्चितच तुम्ही पाठीमागे पाहताय तर फ्लावर पीकसुद्धा आपल्याला 2 ते 2.5 महिन्यामध्ये निघालं जातं, ते पीक एक सुद्धा फायदेशीर आहे. चौथं पीक असेल निश्चितच या ठिकाणी चौथं पीक असेल तर बीट. ही 4 पिकं जी आहेत महत्वाची, ते आपल्याला या ठिकाणी साधारणपणे 2 ते 2.5 महिन्यामध्ये निघणार आहे. आणि विशेष म्हणजे 5वं पीक जे महत्वाचं आणि अतिशय ठरणार आहे, 5वं पीक आहे मका लागवड. कारण या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी कमी पडतंय, जनावरांना चारा नाही आहे, बकऱ्यांना चारा नाही आहे, ज्या काही गोष्टींना चाऱ्याचा प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी आपण चाऱ्याची मका म्हणू शकतो, धान्याची मका म्हणू शकतो किंवा स्वीटकॉर्न म्हणू शकतो किंवा बेबीकॉर्न. हे जे 5 महत्वाचे जे मालामाल पिकं असेल तर ते आपल्याला या ठिकाणी करून द्यायची आणि चांगल्या पद्धतीमध्ये शेतकरी राजाला आपल्याला या ठिकाणी याचा फायदा करून द्यायचा. तर ही 5 पिकं लावण्याचा प्रयत्न करा. मक्याला सुद्धा बाजारभाव साधारणपणे 2500 ते 3000 रुपये गुंठा याप्रमाणे मिळत आहे. त्याबद्दल लावण्याचा प्रयत्न करा, 4 पिकं करा आणि निश्चितच आपला याचा फायदा आपल्याला मिळवा. तर अशा पद्धतीमध्ये ही महत्त्वाची 5 पिकं आहे ती करा आणि निश्चितच त्याचा फायदा आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद मित्रांनो.